लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सर्व काही व्यवस्थित होईल, काळजी करू नका असा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी महामार्गावरील बस ट्रक अपघातातील जखमींना दिलेला आहे। दावसहून व्हिडिओ कॉलद्वारे जखमींची त्यांनी विचारपूस केली, व्यवस्थित उपचार होत आहेत का अशी विचारणा जखमींना करण्यात आली। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, माजी आमदार राजभाऊ वाजे, तहसीलदार एकनाथ बंगाळे, डॉक्टर संदीप मोरे, डॉक्टर प्रथमेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते। त्यापूर्वी चिवटे यांनी जखमींच्या उपचारांची माहिती घेतली। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 20 लाख रुपयांची मदत उपलब्ध झालेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गुरुवारी ही मदत यशवंत रुग्णालयात प्राप्त होणार आहे। रुग्णालयात 22 जखमींवर उपचार करण्यात आलेले आहे, यातील 11 रुग्णांना घरी सोडण्यात आले। गंभीर 11 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत। 3 जखमींची शस्त्रक्रिया बाकी असल्याचं चिवटे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। गेल्या 5-6 दिवसांपूर्वी दुर्घटना या भागामध्ये घडली होती, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की नाशिक शिर्डी महामार्गावर त्या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाला आणि त्यातल्या बहुतांशी नागरिकांना सिन्नर येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। गेल्या खरं तर 4 ते 5 दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न करत जवळपास 11 रुग्णांचे प्राण वाचवण्यात यशवंत हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर मोरे सरांना आणि त्यांच्या टीमला यश आलंय आणि अपघात झाल्यानंतर तातडीची मदतीसाठी उपलब्ध असलेले या ठिकाणचे माजी विधानसभा सदस्य आदरणीय राजाभाऊ वाजे असतील, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे देखील मनापासून मी आभार मानतो। कारण राजाभाऊ वाजेंनी तर गेल्या 5 दिवसांपासून स्वतःच्या घरचा जेवणाचा डबा या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्यासाठी या ठिकाणी सुरू ठेवला आहे आणि ही सगळी परिस्थिती असताना सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काल दावोसला परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते असताना त्यांनी फोनवरून परदेशातून मला सूचना केली आणि निर्देश दिले की तत्काळ यशवंत हॉस्पिटलला आपण भेट द्यायला हवी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून तत्काळ त्या ठिकाणी सर्व रुग्णांच्या उपचाराचा खर्च हा करण्यात यावा आणि त्यानुसार मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या आदेशानुसार आज सिन्नर येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या पथकानं भेट घेतली। रुग्णांची देखील आम्ही विचारपूस केली आणि या ठिकाणी यशवंत हॉस्पिटलला आज आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून 20 लाख रुपयांचा धनादेश या ठिकाणी जिल्हाधिकारी नाशिक यांच्या माध्यमातून आता उद्यापर्यंत हे पैसे जमा होतील आणि या रुग्णांच्या उपचाराचा जो खर्च आहे तो पूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। जशी घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती त्या घोषणेची पूर्तता आज या ठिकाणी सिन्नरमध्ये झाली आहे असं मला नम्रपणे सांगायचं। मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या उपचाराची प्रत्यक्ष पाहणी करण्याचं सांगितल्यानं चिवटे यांनी बुधवारी जखमींची भेट घेतली। खासगी बस अपघातात आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना सरकारी मदत मिळवून देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं ते म्हटले आहेत। मदतीसाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्याकडून प्रधान सचिव विकास खारगे, सहसचिव कैलास बिलोणीकर यांच्याकडे पाठपुरावा केला जातो आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।